कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव सामान्य रुग्णालयात रविवारी 6 संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे रिपोर्ट नुकतेच प्रबंधनीच्या हाती लागत आहे. प्रबंधनीच्या प्रेक्षकांनी वारंवार संपर्क करून याबाबत विचारणा केली होती. त्या संदर्भात रिपोर्ट आज हाती लागत आहेत. परंतु आणखी 4 संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. अधिक माहितीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू यांच्या समवेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर डांगे कॉल लाईन वरून जोडले जात आहेत. हा डॉक्टर साहेब, काय कालचे जे 6 पेशंट आपल्याकडे दाखल झालेले होते, आज आमच्या अहवालाची आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे की 6 साई आमचे कालचे रुग्ण होते. त्यांचे स्वॅब टेस्ट करायला पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पाठवले होते. ते सर्वचे सर्व निगेटिव्ह आलेले आहेत आणि फार मोठी परमेश्वराची कृपा आहे असंच म्हणावं लागेल. आणि आपण त्या ज्या काळजी घेऊन आता 24 तासांसाठी घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत. तरी लोकांनी न घाबरता सर्व आपण जे आतापर्यंत ज्या घेतलेल्या दक्षता आहे त्या घ्यायला हव्यात. आणि चिंतेची बाब परत होती की 6 आले होते आणि त्याच्यानंतर परत आज आपल्याकडे परत 4 रुग्ण दाखल झाले होते. 4 रुग्ण आहेत, 8 रुग्ण आहेत, म्हणजे 8 रुग्ण आलेले आहेत. हा हा, म्हणजे कालची 7+4 असे आज 10 रुग्ण आपल्याकडे होते. 10 रुग्ण होते. आता 6,000 उद्या आम्ही डिस्चार्ज करूया. हा हा हा, म्हणजे 7 जे निगेटिव्ह आले अत्यंत आनंदाची बाब आपल्या समोर आली. आनंदाची बाब आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे. आता 4 जो रिपोर्ट आहे तो आपण पाठवलेला आहे. तो रिपोर्ट उद्या संध्याकाळपर्यंत येईल. हा, त्यांचे सॅम्पल पाठवलेले, तो रिपोर्ट उद्या येईल आपल्याला. बरोबर. हा डॉक्टर साहेब, परंतु तरी पण नागरिकांना आपण हुरळून जाऊ नये. जरी समाधान असलं तरी हुरळून जाऊ नये. बाकीच्या सगळ्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे असं म्हणाल आपण. आवश्यकच आहे आणि आपण आतापर्यंत या सगळ्या गोष्टीचं पालन करीत आलो आहोत. म्हणूनच हे आपल्याला परमेश्वराने गिफ्ट दिले म्हणावं लागेल आणि म्हणूनच काय आतापर्यंत आपण कोरोनापासून दूर आहोत. हा डॉक्टर साहेब, आमचे दर्शक आज दुपारपासून वाट बघत होते रिपोर्टची. उशीरा तो साधारण 10:30-9 दरम्यान आला. म्हणजे आताच आला म्हणायचं आपल्याला. जस्ट आता आपल्याला रिपोर्ट मिळाला आणि आपण आपण ती माहिती आपल्याला मिळालेली आहे. धन्यवाद. हे होते आपल्या बरोबर आपले सिव्हिल हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉक्टर किशोर डांगे. आपण आमच्याशी बोललात, आम्हाला ही माहिती दिली. मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. काल मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये 6 पेशंट दाखल झालेले होते. त्या रिपोर्ट काल पुणे येथे पाठवलेला होता. या रिपोर्टची प्रतीक्षा पूर्ण मालेगावकर किंवा नाशिक जिल्ह्याचे सगळ्यांचे लक्ष इकडे होते. पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मागून होते की हा रिपोर्ट काय येतो काय नाही. आमच्या अनेक दर्शकांनी आम्हाला सातत्याने फोन करून आम्हाला विचारत होते काय रिपोर्ट आला काय रिपोर्ट आला. या रिपोर्टची आम्ही देखील खूप प्रतीक्षा करत होतो आणि आत्ताच आपल्या हाती आलेल्या रिपोर्टनुसार अत्यंत समाधानाची बाब आहे. मालेगावचे 6 पेशंटचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. परंतु त्याचबरोबर आज परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 4 नवीन रुग्ण दाखल झालेले, त्यांचेही रिपोर्ट पुणे येथे पाठवण्यात आले. त्यांचे रिपोर्ट आपल्याला उद्या कळतील. परंतु जरी ही गोष्ट मालेगावसाठी समाधानाची जरी असली, 6 पेशंट निगेटिव्ह आले म्हणून, तरी त्याच्यातून हुरळून जाऊ नये. आपण सर्वांनी काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. सर्वांनी जे सोशल डिस्टन्स, गर्दी करू नये, गर्दीच्या जागेवर जाऊ नये आणि ज्या गोष्टी पाळायच्या आहे, हात धुणे वगैरे, या सगळ्या गोष्टी पालन करून शासनाला प्रशासनाला आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. आपण असं चांगलं सहकार्य केलं आणि असेच रिपोर्ट जर आपल्याकडे येत गेले तर अत्यंत आनंदाची समाधानाची गोष्ट मालेगावकरांसाठी होईल. आशा करूया. काल पण आम्ही प्रबंधभूमी पुढे सांगितलं होतं की आशा करूया की 6 हे पेशंट निगेटिव्ह या आणि आम्ही मनापासून त्या अशा केली. त्याच पद्धतीने ते घडलं, अतिशय चांगलं वाटतंय. आपण उद्याचे आज जे 4 पेशंट दाखल झाले त्यांचाही रिपोर्ट उद्या येणार आहे. आपण परत त्यांच्यासाठीही आशा करूया की तेही रिपोर्ट निगेटिव्ह आणि आपल्याला परत एकदा समाधानाचा निश्वास श्वास चांगल्या पद्धतीने सोडतो, चांगली गोष्ट होईल मालेगावकरांसाठी. पण पुन्हा एकदा प्रबंधभूमीतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी काळजी घेणं मात्र अत्यावश्यक आहे. या गोष्टीने हुरळून जाऊ नका. येणारे दिवस खूप महत्वाचे आहे. आपण सर्वांना कळकळीची विनंती की आपण सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. मी हरीश मारू, प्रबंधभूमी, नाशिक न्यूज.
याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.